बाय पानी घेऊन ये जा। काय गो सिंधू जावय बापू दिसत नाही तुमच्या वांगडा योग नाही। सिंधू तुझा आता लग्न झालला असा एकट्याने फिरणं बरा दिसता काय त्यांनी तुमच्या वांगडा येऊ गया होता। मिलिंद काका राघव सर माझ्या बरोबर आले नाहीत कारण मी राघव सर आणि त्यांच्या घराला सोडून आलीये कायमची। राखी अगं राखी 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 प्लीज शांत हो शांत हो। नाही नाही योगेश नाही याला ना याला याला आता जात घरातून जायला सांग जा जा तू जा लवकर राहू दे ते जा ताई 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 आय एम सॉरी माझी चूक झाली मला माफ कर प्लीज योगेश प्लीज मला माफ कर आय एम एक्स्ट्रीमली सॉरी। राघव इट्स ओके हे बघ तुला पश्चाताप झालाय तुझ्या वागण्याबद्दल तुला वाईट वाटतं हे दिसतंय आम्हाला पण राघव आता तू खरी माफी सिंधूची मागायला हवीस। तू तिला सगळ्यात जास्त हट केलंस राघव। राघव काहीही कर सिंधूला शोधून काढ तिची माफी माग आणि समजावून तिला घरी परत घेऊन ये। योगेश प्लीज आधी तू मला माफ कर मी खूप मोठी चूक केली प्लीज बोल की तू मला माफ केलंस। राघव हो राघव आम्ही तुला माफ केलंय पण राघव आता सिंधूला घरी परत कसं आणायचं याचा विचार कर। मला समजून घेण्याबद्दल थँक्यू। मी तुला खूप चुकीचं समजलो खूप गैरसमज करून घेतला पण आता मला कळलंय की माझी राखी त्या एका चांगल्या माणसाच्या हातात आणि मला हेही कळलंय की तू तिला कधीच त्रास होऊ देणार नाही। इतक्या वर्षांपूर्वी केलेलं प्रॉमिस तू पाळलंयस मला खात्री तू तिची चांगली काळजी घेशील। ताई ताई प्लीज प्लीज मला माफ कर हे बघ मला मान्य आहे मी चुकलोय प्लीज मला माफ कर प्लीज राखी ओके ओके ठीक आहे मी माफ करते पण तू मला एक प्रॉमिस कर की तू फ्रेंडला सॉरी म्हणशील आणि तिला घरी परत घेऊन येशील। मी स्वतः जाईन आणि सिंधूची माफी मागेन मी तिची माफी मागेन हे मी प्रॉमिस करतो ताई पण जेवढा इन्सल्ट मी तिचा केलाय त्यानंतर ती परत माझ्या बरोबर येईल की नाही हे मला खरंच माहित नाही। तू असं नको म्हणू ना तू नको म्हणू ती येईल हा ठीक आहे तू असं नको म्हणू एक मिनिट थांबा मी आले मी एक मिनिटात आले